कारण जिथे क्राईम होतं किंवा मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था क्राईम प्रिव्हेंट करणं पोलिसांचं मेन कर्तव्य आहे, त्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी खास पथक आहे. आणि असं पूर्ण आजपासून आम्ही हे सुरू करतोय की महिलांचा बचाव करू, महिलांना हेल्प असं नाही. इथून पाठीमागे सुद्धा मुंबई पोलीस 24 तास कार्यरत होते कोणत्याही क्राईममध्ये. इथून पुढे सुद्धा आणखी क्राईम हे फक्त महिलांच्या सुरक्षेसाठी पथक आहे असं म्हटलं तरी चालेल. एक डेडिकेटेड 24/7 टीम मुंबई पोलीसची महिलांच्या सुरक्षेकरता हजर आहे. आपण त्यांच्या सुरक्षेकरिता त्यांची ज्या भगिनी आहेत त्यांच्या काळजी असावी. इव्हन एक कुटुंबच नाही तर आजपासून मुंबई पोलीसही त्यांच्यासोबत असणार आहे. त्यांना एक सुरक्षेचा संदेश द्यावा, त्यांना एक सेफ फील व्हावं मुंबईमध्ये वावरताना. त्यासाठी एक खूप मोठा स्टेप आहे मुंबई पोलीसकडून असं म्हणायचं. निर्भया पथक असं नाही की सुरू केलं आणि परत काही दिवसांनी त्याचं असं नाही, कारण एक डेडिकेटेड टीम दिलेली आहे आपण त्यांना. त्याच्यासाठी काही सर्क्युलर्स इश्यू केलेले आहेत जेणेकरून त्यांचं कामकाज कसं करायचं आहे, कशा पद्धतीने त्यांनी कारवाई करायची, कसे डिफॉल्ट असणार आहेत त्यांचे, तर ते आणि ह्या जे पथक आहे तर त्यांना कोणत्याही प्रकारचे इतर कर्तव्य देण्यात येत नाही. फक्त ही टीम पूर्ण गस्तीसाठी 24/7 पोलीस ठाणे हद्दीमध्ये कार्यरत आहे. मी तर म्हणे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. तर हे जे निर्भया पथक आहे तर ते पूर्ण हद्दीमध्ये गस्त. एक आम्ही विशेष निर्भया विशेष मार्गदर्शक पुस्तिका बनवलेली आहे, ती अगदी पॉकेट साईज आहे. तर त्या मुंबईच्या ज्या महिला आहेत नोकरी निमित्त बाहेर पडणाऱ्या, तर त्यांना ह्या मार्गदर्शिकेमध्ये महिलांचा हेल्पलाईन नंबर, प्रत्येक निर्भया स्कॉटचे नंबर, महिलांचे कायदे काय आहेत आणि मुंबई पोलीस त्यांच्यासाठी कसं काम करतो, तर ह्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि हे कुठेही कॅरी करू शकतात आणि ठिकाणी निश्चितपणे याचा एक मुंबई ऑलरेडी सुरक्षित शहर आहे, अजून त्यात प्रोएक्टिव्ह हे एक स्टेप आहे की ज्याच्यामुळे सुरक्षितचं वातावरण वाढेल. निश्चितपणे याचा एक मुंबई ऑलरेडी सुरक्षित शहर आहे, अजून त्यात प्रोएक्टिव्ह हे एक स्टेप आहे की ज्याच्यामुळे सुरक्षितचं वातावरण वाढेल. निर्भया पथकाचं उद्घाटन झालं आहे, नक्की कसं असणार निर्भया पथक? 91 पोलीस स्टेशनमध्ये हे पथक कार्यरत आहे. प्रोएक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह दोन्ही पद्धतीचं पोलिसिंग करणार आहे. क्राईम मॅपिंग करून आपण QR कोड बेस्ड पेट्रोलिंगचा प्लॅन यांना दिलेला आहे. यामध्ये या पथकांनी एक सुरक्षिततेची भावना वाढवणं हे अपेक्षित आहे. आणि जे समाजकंटक, इबिटायझर्स, मॉलेस्टर्स, प्रेडेटर्स जे महिलांना त्रास देतात त्यांच्यावर इफेक्टिव्ह ॲक्शन घेणं, त्याचबरोबर अवेअरनेस आणि एज्युकेशन, म्हणजे ज्यावेळेला काम नसेल ते डिस्ट्रेस कॉल नसेल त्यावेळेला स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन सुरक्षिततेविषयी वातावरण तयार करणं हे त्याच्यात अपेक्षित आहे.